विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला. केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल दरात अन्यायकारक दरवाढ केली. याच्या निषेधार्थ तसेच मुंबई येथे मालाड येथे भ्रष्टाचारामुळे भिंत कोसळून तसेच दिवेरे धरण फुटून अनेक जण मृत्युमुखी पडले. या घटनेमध्ये दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, गटनेते चेतन रोटे, नगरसेवक रियाज मुंडेकली, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, नगरसेविका परवीन नामदार, माजी महापौर संजय हिंगडी, अलकाताई राठोड, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करवळे, परिवहन सदस्य तिरुपती परिपंडला, माजी नगरसेवक हरुण शेख, मनीष गडडे, आपाशा मेहत्रे, सुमन जाधव, संध्या काळे, हाजी मैनुद्दीनशे, जेम्स जंगम, अशोक कलशटी, भीमा शंकटे काळे, युवराज जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की मुंबईमधील मराठ येथे भ्रष्टाचारामुळे भिंत कोसळून गेलेले 27 बळी तसेच सिवेरे जिल्हा रत्नागिरी येथे धरण फुटल्याने 19 जणांचा मृत्यू झाला आणि 4 जण बेपत्ता आहेत. या घटनांमध्ये दोषींवर कारवाई करण्याबाबत राज्य सरकारने दाखवलेली अक्षम्य निष्क्रियता व उलट खेकड्यांमुळे धरण फुटले अशी बेताल आणि बालिश वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले. या धरणाचे ठेकेदार हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांना वाचविण्यासाठी खेकड्यांचा सहारा घेतला जात आहे. यातील दोषींवर ताबडतोब कारवाई करावी. त्याचप्रमाणे पीक कर्ज वाटपाबाबत बँकांकडून सुरू असलेली अडवणूक व राज्य सरकारची उदासीनता केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर कर लावण्याची घोषणा करतात अन्यायपूर्वक वाढ झाली असून यामुळे महागाई वाढणार आहे. या सर्वांच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. केंद्रात 2 महिने झाले पेट्रोल डिझेलचे भाव वाढवण्यात आले. हे जे सरकार आहे निवडणुकीपूर्व डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी करून लोकांच्या मतदानावर लक्ष ठेवून दरवाढ कमी करून मतदान घेतले. आज लोकांची त्यांनी घोर फसवणूक केलेली आहे. डिझेल पेट्रोलचे भाव भरमसाट वाढवण्यात आलेले आहे. जागतिक लेवलवर क्रूड ऑइलची किंमत कमीत कमी होत असताना आज भारतामध्ये डिझेल पेट्रोलचे भाव वाढत आहेत. याचे कारण शोधणं गरजेचं आहे. हे सरकार निवळ खोटारड सरकार असून खोटे बोलून सत्तेत आलेलं आहे. या धरणे आंदोलनात बसवराज मेहत्रे, नागनाथ कासलोलकर, कोमोरो सय्यद, राजू कामत, आप्पासाहेब बगले, प्रमोद नंदुरकर, चंदप्पा शेट्टी, अरुणा वर्मा, किरणताई नंदुरकर, प्रमिला तुपलवंडे, श्रीधर खाटकर, शकील मौली, चक्रपाणी गजम, योगेश मार्गम, चैनसिंग गोयल, दीपक फुले यांच्यासह इतर पदाधिकारी, नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.